पारनेरच्या बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्यावर आणण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी सहाय्यक निबंधक सुखदेव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी 1 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळाची बैठक बोलवण्यात आली. या बैठकीला सभापती प्रशांत गायकवाड वगळता एकही संचालक उपस्थित न राहिल्यामुळं गायकवाड यांच्या विरोधामध्ये दाखल केलेला अविश्वास ठराव बारगळला असून यापुढे प्रशांत गायकवाड सभापतीपदी कायम असणार आहेत. झावरे आणि गायकवाड गटामध्ये संचालकांच्या पळवापळवीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. गायकवाड यांच्यासह सहाय्यक निबंधक सूर्यवंशी, सहकार अधिकारी सुनील शेलूकर, प्रभारी सचिव शिवाजी पानसरे यांची यावेळी उपस्थिती होती. 15 मिनिटे वाट पाहूनही एकही संचालक उपस्थित न राहिल्यामुळं बैठकीचे अध्यक्ष सूर्यवंशी यांनी इतिवृत्तामध्ये नोंद केली. ठराव बारगळल्याचं जाहीर करून बैठक संपल्याचं जाहीर केलं. बाजार समितीच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध लढा उभारलाय. भविष्यामध्ये बाजार समितीमध्ये सर्व संचालकांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठीचे निर्णय घेतले जातील. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेताना समितीमध्ये राजकारण येणार नाही, त्याची काळजी घेतली जाईल, असंही यावेळी प्रशांत गायकवाड यांनी सांगितलं. माझे सर्व सहकारी मित्र यांनी मला जो आज ह्या ठराव बाळगण्यासाठी आपण सर्वांनी मदत केली आणि सहकार्य केलं, मी सर्वांचा खूप खूप ऋणी आहे. मी या तालुक्याला एकच विनंती करतो की कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेरियाचे आम्ही सर्व 18 संचालक जे आहोत, त्या 18 संचालक इथून मागे ही कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेरचं हिताचे निर्णय घेत आले, उद्याच्या काळातही हिताचेच निर्णय घेत राहणार आहे. याच्यात कालच्या घडामोडीचा राजकारणाचा कुठलाही परिणाम होणार नाही याची पूर्णतः मला खात्री आहे. राजकारण ह्या कमिटीच्या बाहेर जे काय असेल ते राजकारण असेल, परंतु कमिटीच्या हिताच्या संदर्भात कुठल्या प्रकारची याची बाधा येणार नाही. इतर घडामोडींचा आपण गेले 15 दिवस जे ह्या विचित्र राजकारणाचा आपण सर्वांनी पाहिलंय, त्या संदर्भात मला काही फारसं बोलूशी वाटत नाही. कारण आपल्या सर्वजणांना ज्ञात आहे की कोणावर काय अन्याय झालाय आणि या अन्यायाविरोधात सर्वजण कसे एकत्र आले. त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा एकच वाक्य याच्यात वापरण्याची इच्छितो. माझं काही कोणाचं वैयक्तिक वैर नाही, परंतु एक वाक्य निश्चित वापरतो की माणसाने जर प्रत्येकाबरोबर जर गोड चांगल्या पद्धतीने जर बोललं तर निश्चित माणसं जवळ येतात. ही सर्वजणांनी ध्यानात ठेवा. पप्पू पायमोडेसह निलेश जाधव, सी न्यूज मराठी, पारनेर.